मुंबईमध्ये डिसेंबरमधला दुसऱ्या क्रमांकाचा विक्रमी पाऊस झालाय. मुंबईचा पारा तब्बल 9 अंशांनी घसरलाय. गेल्या 12 तासात मुंबईमध्ये 41 ते 43 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि मुंबईचा पारा 33 अंशांवरून थेट 24 अंशांवर गेला. बुधवारी मुंबईमध्ये दुपारनंतर अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला. डिसेंबरमध्ये 24 तासात झालेला हा दुसऱ्या क्रमांकाचा विक्रमी पाऊस आहे. याआधी 2017 डिसेंबरमध्ये एका दिवसात 53 मिलीमीटर पाऊस झाला होता. कालच्या पावसामुळे मुंबईचा पारा एकदम खाली आला. मुंबईचा पारा तब्बल 9 अंशांनी कोसळलाय. काल मुंबईत 12 तासात 41 ते 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईचा पारा 33 अंशांवरून थेट 24 अंशांवर आलेला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्व उपनगरामध्ये काल सर्वाधिक पाऊस झालाय. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा नाशिक जिल्ह्याला बसलाय. नाशिक जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 176 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. शेतीचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. द्राक्ष बागांसह लाल कांदा, टोमॅटो आणि भात पिकाला सुद्धा सर्वाधिक फटका बसलाय आणि या सगळ्यामुळे आता उत्पादक शेतकरी मोठा चिंतेत आहे. धुळे, नंदुरबारसह साक्री, नवापूर अशा अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय. तर दुसरीकडे वातावरणामध्ये प्रचंड गारवा निर्माण झालाय. तापमानातील या प्रचंड चढउताराचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसतो. या पावसानं कापूस, मिरची, तूर हे पिकं धोक्यात आलेली आहेत. त्यामुळे आता शेतकरी अक्षरशः बेजार झालेत. जळगाव शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. ढगाळ वातावरणाचा आणि पावसाचा काही रब्बी पिकांना सुद्धा फटका बसलाय. अवकाळी पावसाचा फळांच्या राजाला सुद्धा फटका बसलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय. त्यामुळे आंबा आणि काजू या पिकावर त्याचा परिणाम झालाय. दिवाळीच्या दरम्यान कोकणात थंडीची चाहूल लागली होती. त्यानंतर मात्र चांगला मोहर आला आणि आता पुन्हा एकदा पाऊस आल्यानं आंब्यावर तुडतुड्या आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. संध्याकाळी दक्षिण रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला. महाड, पोलादपूर, माणगाव, गोरेगाव, म्हसळा या भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसानं रब्बी हंगामातील कडधान्य पिकं सुद्धा धोक्यात आली आहेत. आंबाबरोबरच पांढऱ्या कांद्याला सुद्धा या अवकाळीचा फटका बसलाय. तर भातशेतीचं सुद्धा नुकसान झालं. अवकाळी पावसाचा रब्बी पिकांवर परिणाम होणार आहे. विशेषतः गहू, ज्वारी, पावटा, हरभरा या पिकांवर मळ किंवा मग कीड पडण्याची भीती पुण्यातल्या भोरमधल्या शेतकऱ्यांना आहे. पुढचे 3 ते 4 दिवस असाच पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिलं तर रब्बी पिकांना त्याचा मोठा फटका बसेल. छत्रपतींचा विचार म्हणजे